वसमत शहरामधील हातावर पोट असणाऱ्या जनतेला लॉकडाऊनच्या काळामध्ये काम नसल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊ शकते. ही वेळ येत्या कामा नये यासाठी सीताराम दादा मॅणेवार मित्रमंडळाच्या वतीनं वसमत शहरामधील गरजवंतांना तातडीची मदत करून किराणा सामानाचे किट तयार करून आणि सॅनिटायझर त्यांना घरपोच देण्याचं काम करण्यात आलं. आत्तापर्यंत या मित्रमंडळाच्या वतीनं 2000 किटचं वाटप करण्यात आलं आहे. नव्यानं आणखी 1000 किट्स तयार करण्यात आल्या आहेत. सीताराम मानेवर यांच्याशी संवाद साधला असता हा उपक्रम आपण जिल्ह्याचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या प्रेरणेमधनं आणि हिंगोली जिल्हा भाजप जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनामधनं कोरोना या विषाणूजन्य आजाराशी लढा देत करत आहोत. तसेच गरजू लोकांना किराणा सामान किटचं वाटप या उपक्रमाअंतर्गत करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि असे अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प देखील करण्यात आलाय. या विषाणूजन्य आजाराच्या संदर्भात होत असलेली लॉकडाऊनमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन सीताराम मान्यवर मित्रमंडळाच्या वतीनं यापूर्वी 2000 किट वाटप केलेले आहे आणि आता थर्ड लॉकडाऊनची तयारी म्हणून आम्ही 1000 किटसुद्धा आता पॅकिंग झालेले आहे आणि गरजू लोकांना त्या वाटप करण्यात येते. रुपेश एंगडे, सी24 तास, हिंगोली.